नमस्कार मी शनिवारी सब्स्क्राइब करा तिचा जाग्या न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील पंकजा मुंडे पुढच्याही जन्मी भाजपाच्या सदस्य नागपूर नुकताच भाजप त्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये मंत्रीपद मंत्री न मिळाल्यामुळे नाराज असल्याचं बोललं जात होतं त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते पंकजा मुंडे दुसरा पर्याय स्वीकारणार का अशाही चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर पंकजा मुंडेंनी स्वतःची भूमिका जाहीर केली होती आता त्यावरच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे आमच्या पक्षात हजारो लोक आहेत जे आमच्यापेक्षा कार्यक्षम आहेत देवेंद्र फडणवीसांपेक्षाही कार्य कार्यक्षम आहेत आमच्यापेक्षा लायक पात्र लोक खाली बसले आहेत त्यामुळे मला अजूनही वाटतं की पंकजाताई या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात राहतील मात्र पुढच्या जन्मीदेखील त्या भाजपच्याच सदस्य असतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे मुनगंटीवारांनी पक्षाबद्दल पक्ष बदलाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा देखील उल्लेख केला ते म्हणाले गडकरी सांगतात ज्या दिवशी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार मनात येईल त्यावेळी मी एकदा विहिरीत उडी मारेन जीव देईन पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही कारण दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही याला कारणीभूत म्हणजे आमची पक्षासोबत असलेली बांधिलकी आमची बांधिलकी पदासोबत नाही स्वार्थाशी नाही तर पक्षाशी आहे असं मुनगंटीवार म्हणाले नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती मात्र प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी वंजारी समाजाच्या भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा होती त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेत आपण नाराज नसल्याचं सांगितलं विशेष म्हणजे यावेळी पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले होते त्यामुळे त्यांनी त्यांची छुपी नाराजी जाहीर केल्याचंही बोललं गेलं दुसऱ्या दिवशी पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं त्यातच पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली त्यामुळे त्या का, काहीतरी वेगळा पर्याय निवडतील अशी चर्चा होती कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र सुरू असतानाच त्यांनी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेऊन राजीनामे मागे घ्या अशी सूचनाही दिली